सव्वीस जानेवारीला टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु वेळेवर ग्रामसभा रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयाचा निषेध केला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये 26 जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 400 ते 500 ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात आले असता ग्रामपंचायतीने सरपंच व सदस्य तिथून निघून गेले, परंतु ग्रामसभा घेण्यात आली नाही असा आरोप करीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा निषेध करून पोलीस स्टेशन टेंभुर्णी येथे ठिय्या दिला व रास्ता रोको आंदोलन केले आहे. 26/1/2019 रोजी आज आपल्या या ग्रामपंचायतच्या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलो असता आज ग्रामसभा भरवण्याचा 10 वाजेला बोलवलं. 10 वाजेला आम्ही सर्व ग्रामपंचायतला जवळ 400-500 लोक असताना सुद्धा तिथे कोणत्याही प्रकारची ग्रामसभा न भरवता आणि आमच्या सर्व गावकऱ्यांची सर्व गोरगरीब जनतेची गेल्या 1 वर्षापासून कोणत्याही अडी अडचणी ऐकून घेतल्या जात नाही व तिथं बरेचसे दलाल लोक काही येतात आणि तिथं पिऊन खाऊन धिंगाणा घालल्या जातात आणि आमच्या गेल्या 1 वर्षापासून कोणत्या अडी अडचणी अजूनही सुटल्या नाही. आणि आमचा सगळ्यात मोठा आज आम्ही सर्व गावकरी टेंभुर्णीकर यासाठी जमलो होतो की आज आमचा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा मुद्द्याचा विषय होता, कारण आमच्या टेंभुर्णीवासियांना दर महिन्याला 25 ते 28 दिवसाला पाणी येत आहे. आम्ही गेल्या पावसाळ्यापासून आम्हाला पावसाळ्यातही 28 दिवसाला येतं आणि आजही 28 दिवसाला आम्हाला ह्या पाण्याचा प्रश्न आज मुद्दे मांडणार होते. आमच्या शेतकऱ्यांना रोजगार नाही, आमच्या गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही ते मुद्दे मांडणार होतो, पण हे टेंभुर्णी ग्रामपंचायत इथं कोणत्याही प्रकारचे आमचे मुद्दे घ्यायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. आम्ही यायच्या अगोदर तिथं कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक कोणी थांबत नाही. आता आम्हाला एकच मुद्दा आहे की आम्ही येणाऱ्या 2 उद्या या परवा आम्ही स्वतः ग्रामपंचायतला आम्ही असं वाटत आहे की आम्ही सर्व ग्रामपंचायत गावकरी टेंभुर्णीकरच्या वतीनं आम्हीच अधिकारी आणि आम्हीच टेंभुर्णीकर, आम्हीच आमचा प्रश्न मांडून कलेक्टर साहेबाला निवेदन द्यायचं असं ठरविलं आहे. आणि या ग्रामपंचायतचा आम्ही या टेंभुर्णीकर वासियांच्या आणि गावकऱ्यांच्या जेवढे आहेत आमचे शेतकरी वर्ग असतील, आमचा गोरगरीब वर्ग असतील, आमच्या सर्वांच्या वतीनं ग्रामपंचायतचा असा या संविधान दिवशी एवढ्या चांगल्या दिवसाच्या ठिकाणी जाहीर असा ग्रामसभेचा जाहीर असा निषेध करतो. आणि या ग्रामपंचायतला येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये जर त्यांनी पुन्हा ग्रामसभा नाही लावली तर आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी स्वतः टेंभुर्णी ग्रामपंचायत तिथं ग्रामपंचायतचे सर्व रहिवासी तिथं ग्रामपंचायत भरू आम्ही कलेक्टर ऑफिसला असा ग्रामपंचायत असा जाहीर निषेध असं करतो. जाहीर निषेध 2019 गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामसभा आयोजित केल्याप्रमाणे ग्रामसभा न घेता ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांनी ग्रामपंचायतनं पलायन केलं आणि मूलभूत सुविधा ज्या पाण्यासारख्या ज्या जनतेच्या मूलभूत सुविधा यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. मागच्या वेळेस त्यांनी 31 मे 15 ऑगस्टची ग्रामसभा 31 मेला घेतली, त्याही ग्रामसभेमध्ये त्यांनी असाच गोंधळ घालून आणि लोकांना नशेच्या आरे दारू वगैरे पाजून ग्रामसभा गोंधळून आणि उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आमचा एकच प्रश्न, आमच्या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष आहे आणि त्या ग्रामपंचायत दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही आता याच्यानंतर आणि कलेक्टर साहेब शिव मॅडम त्याच्यानंतर BDO आणि तहसीलदार यांना स्वतः जाऊन आमचं निवेदन देणार आहोत आणि जनता वंचित गावकरी त्यांचा आम्ही प्रश्न तिथं मूलभूत मांडणार आहोत.